स्वरा समृद्धी कांदा बियाणे म्हणजेच शेतकऱ्यांच्या विश्वासाचे बियाणे। आजच आपल्या जवळच्या कृषी केंद्रावर जाऊन खरेदी करा आणि भरघोस उत्पन्न मिळवा। संपर्क 94 22 48 23 17। ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा। मांडवड येथे मार्च एप्रिल मध्ये अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते। शासनाने अनुदान देण्याचे जाहीर केले, मात्र मार्च एप्रिल 2023 मध्ये झालेल्या गारपिटीचं अनुदान अद्याप मांडवड गावातील शेतकऱ्यांना न मिळाल्याने मांडवड ग्रामपंचायतीसमोर समस्त ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे। उपोषणाचा चौथा दिवस असूनही यावर अद्याप तोडगा निघाला नाही, याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण काळे यांनी, पाहूया। मार्च एप्रिल महिन्यामध्ये गारपिटीने संपूर्ण तालुक्याला झोडपून काढलं होतं, यामध्ये शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते। त्यावरती सरकारने अनुदान जाहीर केले होते, मात्र मांडवड येथील शेतकऱ्यांना हे अनुदान अद्यापही त्यांच्या खात्यावरती वितरित झालेले नसल्याने गेल्या 4 दिवसापासून मांडवड ग्रामपंचायतीसमोर शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलेले आहे। शेतकऱ्यांच्या काय मागण्या आहे आपण ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काय सांगाल, काय मागण्या होत्या तुमच्या? आणि आमचे जे एप्रिलमध्ये जी गारपीट झालेली आहे त्याची जी नुकसान भरपाई मिळण्याबाबत आम्ही जे त्यांना निवेदन दिलं, सगळ्या काही गोष्टी केल्या, वारंवार त्यांनी आमच्याकडं मुदतवाढ मागितली, आम्ही त्यांना 8 दिवसाची मुदत दिली, त्याच्यानंतर परत 8 दिवसाची दिली, त्याच्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं आम्ही मंगळवारपासून उपोषणाला बसणार आहे। त्यांनी त्याच्यावर कुठल्याही प्रकारचे आक्षेप घेतला नाही किंवा आम्हाला काही त्याचा प्रतिसाद दिला नाही, त्याच्यामुळे आम्ही जो उपोषणाला बसायचा निर्णय घेतला तो उपोषणाला बसल्यानंतर ती टीम आली, त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं का 5 तारखेपर्यंत तुमच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयाला लावतो, पण त्यांनी तसं काही केलं नाही, त्याच्यामुळे उपोषणचा आजचा 4था दिवस आहे। फक्त ते वारंवार उडवाउडवीचे उत्तरं देऊन आमचं मन समजूत करण काढण्याचा प्रयत्न करत्या, पण त्याच्यात जे निकष आहे ते अजिबात पाहती नाही का काय आहे काय नाही। आता काल अधिकारी एक धुतरमुतर काहीतरी घेऊन आले, पण त्यांनी आमच्याशी काही संपर्कच केला नाही, ते वापस निघून गेले। मग ती म्हणजे याचा अर्थ ते असं शेतकऱ्यांची काहीतरी चेष्टा करतंय असं आम्हाला वाटतं। आपल्यासोबत अजून काही शेतकरी आहे, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया काय मागणी आहे, काय सांगाल उपोषणाबद्दल? आम्हाला तहसीलदारांनी, कृषी अधिकाऱ्यांनी आणि आपले BDO साहेबांनी हे तिघं एकत्र येऊन त्यांनी सांगितलं की आम्ही 5 तारखेपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आम्ही तुम्हाला ग्रामपंचायतीमध्ये याद्या उपलब्ध करून देऊ, पण त्यांनी आज पाहावी म्हणजे याद्याच हे केलं नाही आणि ते आम्हाला परत नंतर विचारायला पण नाही आले का बा तुमचे म्हणजे उपोषण सोडता का काय हे ते तुम मदत करतो का नाही करतो हे पण विचारायला नाही आलं त्यांचं कोणीच शासनाचं। एकंदरीतच 4 दिवस होऊनही शासनाने योग्य दखल न घेतल्याने हे उपोषण आता जोपर्यंत याद्या लागत नाही तोपर्यंत असेच सुरू। मार्च एप्रिलमधील 2022 आणि 2023 जी गारपीट झाली त्या गारपीटमध्ये जे नुकसान झालेलं होतं त्याचे पंचनामे शासनाच्या निष्काळजीपणाने किंवा त्यांच्या कर्मचाऱ्यांकडून जे चुकीच्या पद्धतीने झाले, जे उडवाउडीच्या पद्धतीने त्यांना शेताचे पंचनामे केले, त्यामुळे त्याचा फटका हा शेतकऱ्याला मोठ्या प्रमाणात बसला। अद्यापही कोणत्याही प्रकारचं अनुदान शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेले नाही, त्यासाठी मांडवड गावाच्या वतीने आम्ही ग्रामस्थांनी सर्व मिळून उपोषणासाठी तहसीलदारांशी संपर्क साधून, कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांना एक निवेदन सादर केलं होतं। त्याच्यात म्हटलं होतं की आम्ही गावाच्या वतीनं सदा ग्रामस्थांना न्याय भेटला नाही, गावाला जर न्याय भेटला नाही तर आम्ही उपोषणाला बसू म्हणून, तर त्या उपोषणाला आज सुरुवात झालेली आहे। आज 4था दिवस उगवलेला आहे, शासनाला 4था दिवस उगवला तरी पण अद्याप जागा आलेली नाही आहे। शासनाने एक पत्र दिलेलं होतं आम्हाला की संबंधित अधिकाऱ्यांवर आम्ही 5 तारखेपर्यंत कारवाई करून इथल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे, पण ते नुसतं पत्र देऊन आणि ते निघून गेले, त्या पत्रावर त्यांना आमची बोलवण केली पण अद्यापही ते कोणत्याही प्रकारची कारवाई झाली नाही, अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही। आमची मागणी आहे की आमच्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्याचं अनुदान मिळावं, शेतकऱ्याला त्याचा मोबदला मिळावा, संबंधित निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी, निलंबनाची कारवाई व्हावी, ही ग्रामस्थांच्या वतीनं मागणी आहे। अद्यापही जर ह्या प्रशासनानं आज 4था दिवस उगवलेला आहे, आज जर यांना आमच्या शेतकऱ्यांची ग्रामस्थांची जर दखल घेतली नाही तर आजचा 5वा दिवस आहे। मी आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष या नात्यानं किंवा पुढील आंदोलन हे शोले स्टाईल पद्धतीनं होऊन इथल्या नागरिकांना न्याय मिळवून देण्यासाठी आमचा नेहमी प्रयत्न असेल आणि आम्ही सर्व ग्रामस्थ इथं गावात असलेल्या BSNLच्या टावरवर चढून आणि ह्या शासनाचा या प्रशासनाचा निषेध नोंदवू। लवकरात लवकर माझी विनंती आहे की ही वेळ यावीच नाही, अशीच विनंती आहे शासनाला की आपण लवकरात लवकर आमच्या ग्रामस्थांची दखल घ्यावी।